वेदांता कंपनीने आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीका होते आहे. यावरूनच काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे खोका खोका करत आहे, मात्र खोक्याचा विषय मातोश्रीला नवीन नसल्याने त्यांचा जॉब सुरू आहे असेही ते म्हणाले.